बाबा नेहमीप्रमाणे योग्य वेळी योग्य सल्ला दिला. श्री लाल लक्ष्मी कन्स्ट्रक्शनच्या प्रोजेक्ट मध्ये खूप छान गुंतवणूक झाली बाबा. हा घे तू हे खा. हा काय बाबा तुम्ही आधीच पेड आहे नाही त्यांचा चांगलं हे प्रोजेक्ट सुरू आहे म्हणून. ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट सगळं काय हवं तिकडे. अरे मल्टीप्लेक्स थिएटर स्विमिंग पूल क्लब हाऊस गेम झोन सगळं काही असणारा भारती हॉस्पिटल जवळचा श्री राजलक्ष्मी मॉल आहे तो. हो ना बाबा आपण तिथे पण गुंतवणूक करायला पाहिजे. लगेच परतावा सुरू झाला असता. करायला पाहिजे रे. अरे मगाचा तो पेढा आपल्या सांगलीच्या शॉप मधल्या गुंतवणुकीचाच होता. काय सांगताय काय बाबा. आय कांट बिलीव. अरे मी म्हणत नव्हतो का तुझ्या दादाला की पुण्यापेक्षा सांगलीत गुंतवणूक कर म्हणून. ते यासाठीच आमचंही काहीतरी प्लॅनिंग असतं की रे बाबा. युअर सिम्पल अमेझिंग. श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर स्विमिंग पूल क्लब हाऊस गेम झोन नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीतील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉलमध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. टाकाऊ साहित्याच्या माध्यमातून उभारलेली इको फ्रेंडली जिम. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आपले शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी एक उत्तम मार्ग म्हणजे व्यायाम. त्यासाठी कित्येक लोक हजारो रुपये खर्च करून जिम जॉईन करतात. मग काय फेसबुकवर फोटो सेल्फी स्टेटस टाकूनही त्यांचं समाधान होत नाही. पुरेपूर प्रसिद्धी करून झाल्यावर महिनाभरामध्येच जिममधले हे मशरूम एक एक करून गायब व्हायला लागतात. मग एक दिवस आड कधी आठवड्यातून दोनदा मग एकदाच असं करत जिमला जाणंच बंद होतं. काय सांगू वेळच मिळत नाही जिमला जायला. हे सर्वांचं आवडतं आणि सुरेख कारण हे मदतीला असतं. पण प्रामाणिकपणे काही करण्याची इच्छा असेल तर त्या ठिकाणी कोणत्याही खडतर परिस्थितीत मार्ग हा निघतोच. याचं जातीवंत उदाहरण म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातल्या तीसगावमधील भंगार गोळा करणारी मुलं. या मुलांनी टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ असे जिमचे साहित्य बनवलं आहे. यात डंबेल्स वेटलिफ्टिंग असं बरंच काही आहे. मुलांच्या या आगळ्या वेगळ्या जिमचा आढावा घेतला आहे प्राध्यापक अरुण घोळ सर यांनी. चला तर पाहूयात कोणत्याही धर्मघाटाशिवाय निसर्गाच्या सानिध्यात उभा राहिलेली एक आगळी वेगळी जिम. नमस्कार मित्रांनो, आज या ठिकाणी एका गरीब वस्तीमध्ये आलेलो आहे. ही गरीब वस्ती म्हणजे जे भंगार गोळा करणाऱ्या गरीब लोकांची वस्ती आहे. या वस्तीतल्या मुलांनी मला आकर्षित या ठिकाणी केलेलं आहे. हे आकर्षण नेमकं कशाचं आहे, कोणतं आकर्षण आहे हे पाहण्यासाठी, हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी मुद्दाम ह्या मुलांजवळ आलेलो आहे. तर ह्या विद्यार्थ्यांचं या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी या निसर्गाच्या सानिध्यामध्ये एक व्यायामशाळा केलेली आहे. की ज्या व्यायामशाळेला आपण प्रतिष्ठित भाषेमध्ये इंग्रजीत आपण जिम असं म्हणतो, परंतु यांनी जे व्यायामाचं साहित्य बनवलेलं आहे या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतोय मी काय काय बनवलेलं आहे. हे व्यायामाचं साहित्य, हे व्यायामाचं साहित्य यांनी जे बनवलेलं आहे हे टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ साधनं त्यांनी बनवलेलं आहे. टाकाऊ पासून टिकाऊ अशी साधनं त्यांनी बनवली. ही साधनं कोणती आहे तर व्यायामाची आहे. ज्या जेणेकरून त्यांना व्यायाम करून शरीर कमवता येईल. आता तुम्हाला मी दाखवतो यांनी काय काय बनवलेलं आहे. हा मित्रांनो, हे साहित्य बनवलेलं आहे तुम्ही. हा याला काय म्हणतात, हे करून दाखवशील का काय हे करून दाखव बर. हा डंबेल्स, हा हे डंबेल्स आहे. साधारणपणे दोन छोटे छोटे डबे घेतलेले आहेत. त्या डब्यामध्ये सिमेंट भरून सारखा बॅलन्स साधलेला आहे आणि जेणेकरून असा त्यांना व्यायाम करता येतोय. हे टाकून दिलेले डबे होते, परंतु त्यांनी चांगल्या पद्धतीनं याचा वापर केलाय. मधी लाकडाच्या मुठी बसवलेल्या आहेत. त्याचबरोबर त्यांनी हे छोटं वेटलिफ्टिंग आहे. हे विद्यार्थ्यांचं त्या मुलांचं वय पाहता लहान लहान मुलं आहे आणि त्यांनी आपल्या वयाचा विचार करून आपल्याला पेलवील अशी ही व्यायामाची साधनं बनवलेली आहे.
हे डबेच आहेत, त्याच्यात सिमेंट भरलाय, बांबूच्या मुठी केलेल्या आहेत. आणि करून दाखव रे, कसं करतो दाखव बरं करून. वा वा वा, हे करून दाखव. हा हा, त्याचबरोबर या ठिकाणी झोपून वेटलिफ्टिंग करण्यासाठी हा प्लॅटफॉर्म त्यांनी बनवलेला आहे. झोपून या ठिकाणी हा प्लॅटफॉर्म सिमेंटचा पडलेला खांब होता, त्याला खालून सपोर्ट दिलाय, डोकं ठेवायला उशी, असं कम्फर्टेबल जागा बनवलेली आहे. आणि हे वेटलिफ्टिंग साधारणपणे हे सुद्धा जो डबे आहेत, या डब्यामध्ये सिमेंट भरलेलं आहे. दोन्ही सारख्या पद्धतीचे डबे आहेत, मध्ये बांबू आहे. आणि या पद्धतीनं छान पैकी व्यायाम करता होतो. तर इतके सुंदर वस्तू यांनी बनवलेल्या आहेत, त्यांचं कौतुक करायला हवंय. त्यांच्याजवळ तुम्ही का बरं असं साहित्य बनवलं, तुमच्या मनामध्ये नेमकं काय आलं, कशामुळे हे साहित्य बनवलं तुम्ही? जिम करायला. जिम बनवलं? बरं, व्यायाम करून तुम्हाला काय व्हायचंय, काय करायचं? मिलिटरीत जायचं? तुला मिलिटरी भरती व्हायचं? तुला मिलिटरी? तुला पैलवान व्हायचं? तुला कुस्ती खेळायची? तुला? वा वा वा, तुला काय करायचं? कुस्ती खेळायची तुला रे? वा 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 वा, याला पण पैलवान व्हायचं, याला पैलवान. सगळे मिलिटरी भरतीसाठी उत्सुक आहे. आणि निसर्गाच्या सानिध्यात ही जिम तथा व्यायामशाळा यांनी बनवली. साधारणपणे हे व्यायामाचं अजून एक साधन यांनी बनवलेलं आहे. करून दाखव रे काय. साधारणपणे छातीचा व्यायाम, हे बाहू बळकट होण्यासाठी, छाती वाढण्यासाठी हे एक इन्स्ट्रुमेंट केलंय. याला एक फेकून दिलेली तार होती आणि खाली डबा आहे, याच्यात वजन म्हणून दगड घातलेत आणि वरती कप्पी बसवली. सायकलचा चाकाचा हाप आहे, तो बसवला, त्याला तार अडकवली आणि इकडून वडलं तर हे वर होत आहे, त्यामुळे स्नायूला व्यायाम मिळतो. अशा पद्धतीनं ह्या मुलांनी ही साधनं बनवली. त्यानंतर बॉक्सिंगसाठी हे शीट बनवलेलं आहे. झाडाच्या खोडाला गाडीचं सीट फेकून दिलेलं शीट होतं आणि ते शीट त्यांनी व्यायामासाठी वापरलेलं आहे, बॉक्सिंगची प्रॅक्टिस करण्यासाठी. वा वा वा, साधारणपणे मित्रांनो, गरीब वस्तीतले मुलं आहे, यांच्याजवळ काही पैसे नसतात साधनं घ्यायला, परंतु जे पैसे जे त्यांच्याकडे जे उपलब्ध होतं भंगार, त्याचा जास्तीत जास्त वापर करून टाकाऊपासून टिकाऊ कसं करता येईल. आता साधारणपणे हे पाईप त्यांना भंगारमध्ये आले होते, याचा सिंगल बार बनवलेला आहे त्यांनी. हा सिंगल बार बनवला आहे, याची बरोबर लेवल काढली, समान अंतरावर ते उभे केले आणि यावर ते पुलअप्स, झोका वगैरे सगळ्या बऱ्याच प्रकारचा व्यायाम करतात. तर या विद्यार्थ्यांचं कौतुक करायला पाहिजे. जिद्द आणि चिकाटी, काहीतरी व्हायचंय, कुठंतरी जायचंय, आपल्याला इन्स्पेक्टर व्हायचंय, मिलिटरीत जायचंय, देशाची सेवा करायची आहे. करायची का नाही सेवा? जय महाराष्ट्र.